पुढं तुम्हाला संधी आहेत, मी एकदाच निवडणूक लढवणार आहे आमदारकीची, परत तुमच्याकरताच काम करणार आहे, तर तुम्ही आम्हाला संधी द्यावी. त्यांनी सर्वांनी मला माझ्या पाठीमागं उभं राहावं, उलट मी असं त्यांना आवाहन केलं की बाबा आता पक्षश्रेष्ठींना सुद्धा धर्मसंकटात टाकू नका. लोकसभेची निवडणूकमध्ये प्रचार ताईंचा करत असताना मी स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पाहिलं, मी माझाही विचार केला की पुढे आपल्याला विधानसभा लढवायची. शरद पवार यांचे जुने सहकारी विश्वासू काका चव्हाण यांनी दावा ठोकलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षाचे सचिन दोडके यांचा सुमारे 2500 मताच्या फरकाने पराभव झाला होता. यावेळेस सचिन दोडके देखील इच्छुक आहेत, मात्र काका चव्हाणांनी दावा ठोकलेला आहे. गेल्या 4 वेळेस मी या मतदारसंघामध्ये तिकीट मागतोय, मात्र मला दिलं गेलं नाही. मात्र यावेळेस माझी खरंच इच्छा आहे परत एकदा निवडणूक लढवायची. आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे. बॅनरबाजी जोरात खडकवासला मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खुद्द काका चव्हाण माझ्यासोबत आहेत. काय बोलणं झालं आहे का तुमच्या पक्षाच्या श्रेष्ठींसोबत, पवारसाहेबांसोबत तुमचं बोलणं झालं आहे का, तिकीटाची तुम्ही मागणी केली आहे का? निश्चितपणानं या विभागाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना भेटलो आहे, त्यांच्याकडं मागणी केली आहे. त्याच्याशिवाय पक्षाकडं आम्ही जे काही फॉर्म भरून घ्यायचे होते त्याच्यामध्ये मी मागणी केलेली आहे. आणि ही मागणी करत असताना निश्चितपणानं मला खात्री आहे की मी पक्ष स्थापनेपासून पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं, तदनंतर पुढच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी असेल, प्लॅनिंग कमिटी असेल, त्याच्यावरही महानगरपालिकेच्या माध्यमातून काम केलं. अनेक दिवस हे काम करत असताना ज्यावेळेस हा खडकवासला विधानसभा मतदारसंघ नव्याने निर्माण झाला 2009 साली, तर सर्वसाधारणपणे 2008 सालापासूनच त्या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही ह्या मतदारसंघाचा कानाकोपरा फिरलेलो आहोत. आणि ह्या कानाकोपरा फिरत असताना 2009 सालीसुद्धा मी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु ही अपेक्षा व्यक्त करत असताना निश्चितपणानं त्यावेळेस मला संधी नाकारण्यात आली, त्यावेळेस विकास दांगट पाटलांना संधी दिली, त्यावेळेस मी पक्षाचा अध्यक्षच होतो. आणि अध्यक्ष असताना मी निश्चितपणानं त्यांचंही आम्ही इनामे इतबारे काम केलेलं आहे. दुर्दैवाने 2011 साली रमेश वांजळे जे अपोजिशनचे आमदार होते त्यांचं निधन झालं, त्यावेळेस मी अध्यक्षच असल्याने मला अपेक्षा होती की 2011 सालीसुद्धा मला संधी मिळेल, परंतु ही संधी त्यावेळेस वरिष्ठांनी मला बोललं सांगितलं की आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी जर आपण हर्षदाताई वांजळेंना आपण पक्षामध्ये घेऊन जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे पक्षाला फायदा होईल. शेवटी मी एक पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मी पक्षहिताचं पहिलं पाहिलं आणि त्यांना सांगितलं हरकत नाही आपण तशा पद्धतीने करू. मी त्यांचाही प्रचार केला, 14 साली मागितलं, त्यावेळेस माझे उपमहापौर असणारे दिलीपभाऊ बराटे त्यांचं त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना मिळाली, त्यांचाही प्रचार आपण त्या ठिकाणी जोमाने केला. ठीक आहे, यश येतं नाही, परंतु संघटनेमध्ये काम करत असताना आपण निश्चितपणाने तशा पद्धतीचं काम केलं. 19 साली काही लोक बरोबर नसली तरी सचिन दोडकेंचाही आम्ही त्या प्रचार केला. आणि आत्ता माझी एवढीच मागणी आहे, लोकसभेचा तर प्रत्येक वेळी नुसतं यांचा प्रचारच नाही तर सर्व ऑफिसची कामं, सर्व निवडणूक आयोगाची कामं, सर्व हे माझ्या माध्यमातून मी केलेली आहे. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, संघटनेला एक न्याय देण्याच्या दृष्टीने मी ही मागणी केली आहे आणि पक्षश्रेष्ठीने ती द्यावी अशी निश्चितपणे अपेक्षा आहे माझी. तुम्ही आता गेल्या जवळपास 20 वर्षाचाच तुमच्या कामाचा पाडा वाचला आहे. तुम्ही सांगितलं प्रत्येक उमेदवाराचं तुम्ही आतापर्यंत काम केलं, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर सचिन दोडके तुमचं काम करतील याच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो का? निश्चितपणानंच, कारण मी त्यांना सगळ्यांनाच आग्रह केला आहे, बाबा मी आत्तापर्यंत या संघटनेमध्ये काम करत असताना पण माझ्याबरोबर मागणी केलेले सचिन दोडके असतील, नवनाथ पारगे असतील, की बाळा धनकवडे असतील, इकडच्या सुरेखाताई दमिष्टे असतील, लिंगयताई असतील, त्याच्याबरोबरीने राहुल घुले असतील, जवळजवळ 9 जणांनी आमच्याकडे ही मागणी केलेली आहे. तर मी त्यांना एवढंच सांगितलेलं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच सांगतो की मी आत्तापर्यंत जे पक्ष संघटनेचं काम केलं आहे ह्याचा सर्व विचार करून तुमच्या कुठल्याही निवडणुकामध्ये मी पूर्णपणे झोकून देऊन काम केलेलं आहे. मला ही आता संधी जर आपण दिली तर निश्चितपणे सचिनही काम करेल, सगळेच करतील, कारण मी आता त्यांना सर्वांना सांगितलं आहे. कदाचित माझ्या वयात आणि त्यांच्या वयामध्ये 15-1 वर्षाचा फरक आहे, 15-20 वर्षाचा फरक आहे. पुढं तुम्हाला संधी आहेत, मी एकदाच निवडणूक लढवणार आहे आमदारकीची, परत तुमच्याकरताच काम करणार आहे, तर तुम्ही आम्हाला संधी द्यावी. वडील केच्या नात्याने त्यांना तुम्ही सूचना दिली? सूचना विनंती केलेली आहे, सूचना म्हणा विनंती म्हणा,
आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार त्यांनी सर्वांनी मला माझ्या पाठीमागं उभं राहावं, उलट मी असं त्यांना आवाहन केलं की बाबा आता पक्षश्रेष्ठींना सुद्धा धर्मसंकटात टाकू नका, तुम्ही मनमोकळेपणाने सांगा आपण सगळे एकजुटीने एका एकमेकांच्या सहकार्याने मतदारसंघामध्ये आपण कामाला चांगल्या पद्धतीने लावू, कारण आम्ही प्रत्येकजण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून माझा प्रचार चालू आहे. म्हणजे लोकसभेची निवडणूकमध्ये प्रचार ताईंचा करत असताना मी स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पाहिलं, मी माझाही विचार केला की पुढं आपल्याला विधानसभा लढवायची, त्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीने प्रचार केला आहे, चांगलं संघटन केलेलं आहे. तुम्ही आता म्हणाल की काँग्रेसपासून ते राष्ट्रवादीचा जो काही प्रवास आहे त्या सगळ्या प्रवासातून पवारसाहेबांच्या सोबत होते, तुम्ही ग्रंथतुला देखील केली होती पवारसाहेबांची, तुमच्या जवळचे आहेत ते, त्यांच्याशी बोलणं झालं आहे का? तुम्ही वन टू वन सांगितलं आहे की माझी इच्छा आहे यावेळेस? नाही, आता पक्षाकडे सांगितलं म्हणजे निश्चितपणे सांगितलेलंच आहे आणि साहेबांना कल्पना आहे. साहेबांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय चाललं हे काय आम्ही वेगळं सांगायची गरजच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि जाणते राजे साहेब, साहेबांना प्रत्येक गोष्ट. साहेबांचं ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट झाला तेव्हा स्वतःहून फोन आला होता लोकसभेचा, त्यावेळेसपासूनच सांगितलं आहे की ही विधानसभा आपल्या खडकवासलीची अत्यंत जोमाने लढवायची आणि ही निवडून आणायची, अशा पद्धतीने आपलं काम करायचे. मला असं वाटतं की त्यांनी कदाचित आम्हाला संकेतही दिले असतील, परंतु मी एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की बा पक्ष म्हणून कदाचित त्या सूचनाही असतील, अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. खडकवासला भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून त्याला त्याची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. भीमराव तापकिरांच्या रूपाने एक तगडा चेहरा तुमच्या पुढे असणार जर तुम्हाला तिकीट भेटलं तर, काय आव्हान असणार तुमच्या पुढे? निश्चितपणे आव्हान नाही. आता ज्यावेळेस सातत्यपूर्ण एखाद्या गोष्टी चालतात तर ही जे प्रोजेक्ट म्हणून या खडकवासला मतदारसंघामध्ये काय झालं हा विचारणारच आहेत ना लोक, आणि जर तसं नसतं तर दहा इच्छुकही झाले नसते आता भारतीय जनता पार्टीमध्ये. तगडं आव्हान असं म्हणता येत नाही, तगडे आव्हानं विखे पाटलं सुजय विखे पाटलांचं लंके साहेबांसमोर होतंच. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त राजकीय क्षेत्रात काम करणार नाही, माझं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे, मी एका बँकेचा संचालक म्हणून काम करतो आहे, त्याच्याप्रमाणे माझी धारेश्वर शिक्षणशास्त्र ज्या संस्था जी ही काम करते तशाच पद्धतीने एक पतसंस्था काम करतो, म्हणजे मी सामाजिक आर्थिक राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आणि हे प्रश्न सोडवत असताना आत्तापर्यंतचं जे काही डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातलं असेल, आंदोलन उभं केलेले टॅक्सच्या संदर्भातले त्याच्या बाबतीत आंदोलन उभं केले, या परिसरामध्ये अजून काही ठिकाणी पिण्याचं पाणी पुरवठा होत नाही, 24/7 अनेक समस्या या मतदारसंघामध्ये आहेत, त्या समस्यांकडे जे काही लक्ष दिलं जात नाही ते लक्ष देण्याकरता मी या ठिकाणी उमेदवारी मागितले. काय विजन आहे तुमचा? विजन काय मतदारसंघ? निश्चितपणे मतदारसंघामध्ये विजन आहे. आज जे काही वाहतुकीचा प्रश्न आहे, आज या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनमधले रस्ते नाहीत. आमचा पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही 17 साली गेलो, डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी मंजूर नाही. आमच्या या ठिकाणी असणारं PMRDच्या माध्यमातून जे काही विकास आराखडा आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे नजर टाकली गेली नाही, हे अनेक सारे प्रश्न आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा काय प्रश्न आहे? जिल्हा परिषद असतील, महानगरपालिकेच्या शाळांची काय इमारतींची आणि आतल्या वास्तूंची परिस्थिती आहे त्याच्यावरही लक्ष टाकलं पाहिजे. खूप साऱ्या समस्या आहेत. या सिंहगड रोडला आपण पाहिलं तर 2-2 तास 4-4 तास ट्रॅफिक, शिवनेर शिंदे पुलावर तीच परिस्थिती, श्री कंट्रोल चौकात तीच परिस्थिती. मतदारसंघामध्ये निश्चितपणे नक्की काय डेव्हलपमेंट झाली बघ, या ठिकाणी एखादं तरी उद्यान डेव्हलप झालं आहे का आमच्या मतदारसंघामध्ये? काय झालं आहे या ठिकाणी? 58-60 कोटी रुपये सभा खर्च करून महानगरपालिकेने सभागृह केले, 100 नगरसेवक मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी होते, पण कुठं झाले? 5-10 कोटी टाकलं असतं ते सभागृह झालं असतं. ई लर्निंग स्कूलचा प्रश्न आहे, असे अनेक कितीतरी प्रश्न आहे. पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस माझं विजन मी डिक्लेअर करेल ना तिकीट फायनल झाल्यानंतर पक्ष म्हणून, ते एक आणखी खूप सारी कामं या मतदारसंघामध्ये तडीस नेण्याकरता काका चव्हाण आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे, त्या ठिकाणी ते आम्ही काम करणारच. खडकवासल्याच्या मतदारांनी काका चव्हाणांना का मतदान करावं, का निवडून द्यावं? निश्चितपणानं ज्या पद्धतीने आत्तापर्यंत जर पाहिला इतिहास पाहिला मतदारसंघाचा तर निश्चितपणे काय प्रोजेक्ट म्हणून कामं झालीत, हे जे मगाशी सांगितले हे प्रश्न कुठं सोडवले गेलेले आहेत, ह्या प्रश्नाकरता हे प्रश्न सोडवण्याकरता काका चव्हाणांना निवडून द्यावं. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा एक चांगला कार्यकर्ता म्हणून आहे, त्याच्याकरता निवडून द्यावं म्हणून मतदान करावं अशी अपेक्षा आहे. आणि एक नवीन चार आहे, एक प्रामाणिक चार आहे, कायम लोकांच्या सातत्यात संपर्कात राहणारा चार आहे. सोसायट्यांचे प्रश्न असतील, ग्रामीण भागातले प्रश्न असतील, हे सोडवण्याच्या दृष्टीने कायम कार्यरत असणारा एक चेहरा आहे, म्हणून लोकांनी मतदान करावं. शेवटचा प्रश्न, विजयाची किती गॅरंटी आहे? 100% गॅरंटी आहे, कारण जे काय असणारे आमचे सर्व सहकारी आहेत, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी आहेतच. संघटनेमध्ये मी अनेक वर्ष काम केलो आहे, वेगवेगळ्या संघटनेतले जरी आमच्यातले काही गेले असतील मित्रपक्षात इतर ठिकाणी, आता
त्यांची सुद्धा अपेक्षा असेल ना की एक चांगला सजव कार्यकर्ता याला आपण मदत केली पाहिजे. शिवसेना आहे, काँग्रेस आहे, त्याच्या पद्धतीने सगळ्यांची मदत होईल. आणि 100% आणि आता मतदारांनी ठरवलेलं आहे की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हे करत असताना निश्चितपणाने या वडीलधाऱ्या माणसांना विचारा की या ठिकाणी एक चांगला चेहरा निश्चितपणाने या ठिकाणी मदत केलीच पाहिजे. आणि यांना यांच्या हातामध्ये जर काही दिलं आपण तर ह्या खडकवासला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता तुतारीचा उल्लेख केला म्हणून प्रश्न एक जाता जाता विचारतो, जर तुतारी तुमच्या हातात पवारसाहेबांनी दिली नाही तर वेगळ्या पर्यायाचा तुम्ही विचार करताय का? निश्चितपणाने मी नम्रपणे सांगतो, आज या महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, ह्या वाढते ट्रॅफिकचे प्रश्न, याच्यामध्ये आमचा तर प्रश्न म्हणजे मी तर आम्ही मागणी केली पुणे स्वारगेट टू खडकवासला मेट्रो व्हावी म्हणून सुप्रियाताईंच्या माध्यमातून केली. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण निश्चितपणानं जो काही तुतारीचा तुम्ही प्रश्न विचारला की काय वेगळं कराल का, तर नाही. याच्यामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये ही सगळे प्रश्न निर्माण झालेत ना, याच्यावर महाविकास आघाडीचं सरकार येणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून करता एक खंदा पायिक म्हणून मी पहिल्यांदा मला तिकीट मिळावं ही विनंती केलेलीच आहे, मिळेल अशी अपेक्षा आहे. मी नाही मिळालं तर ह्या तिघांपैकी किंवा ज्या 9 जण इच्छुक त्यांच्यापैकी ज्याला तिकीट मिळेल त्याचा निश्चितपणाने प्रचार मी करणारच. आमचा उमेदवार निवडून आणण्याकरता दिवस रात्र कष्ट करेल. परंतु हे नाही झालं तर निवडणूक झाल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो काका चव्हाण घेईल. माझाही पक्षाने अंत पावू नये अशी मी कळकळीची विनंती पक्ष नेतृत्वाला केलेली आहे. धन्यवाद. माझाही पक्षाने अंत पावू नये, मी 4 ते 5 वेळेस इच्छुक होतो, मात्र मला डावलण्यात आलं. इतर लोकांना संधी दिली, मी काम केलं, मात्र यावेळेस माझी जर वय पाहता मला यावेळेस संधी द्यावी, मला मतदारसंघासाठी काम करायचं, मला आमदार व्हायचंय, अशी उघड इच्छा काका चव्हाणांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचाराचा धडका लावलाय, मात्र गेल्या वेळेस सचिन दोडके या ठिकाणून लढले होते आणि काही मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. यावेळेस काय शरद पवार हे निर्णय घेतात, काका चव्हाणांना तिकीट देतात की पुन्हा वेगळा पर्याय ते शोधतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.